नमस्कार मित्रांनो, अहिरे अकॅडमी आणि व्ही एस स्टडी पॉईंट या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण बोगीबील पुलाविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, अहिरे अकॅडमी नाशिक येथे UPSC MPSC सरळ सेवा भरती, तलाठी, ग्रामसेवक, क्लर्क, कृषी, पोलीस भरती यासंदर्भात नवीन बॅच सुरू झालेले आहेत. स्वतः प्राध्यापक स्वप्नील रमेश देवले सर तिथे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करत आहेत. आमचा पत्ता इथं दिलेला आहे. जर तुम्हाला काही अडचण आली तर या 2 नंबरवरती अवश्य कॉन्टॅक्ट करा. बोगीबील पूल हे ब्रह्मपुत्रा नदीवरील आहे आणि सर्वात दीर्घ, सर्वात लांब हे रेल्वे आणि रस्ता पूल आहे. म्हणजे हे जोड पूल जे आहे ते भारतातील सर्वात लांबीचे जोड पूल ठरलेले आहे. बोगीबील सेतू जे आहे ते 2 राज्यांना कनेक्ट करणार आहे, आसाम आणि अरुणाचल प्रदेशांना जोडणार आहे. याची घोषणा केली होती तत्कालीन पंतप्रधान HD देवेगौडा यांनी आणि भूमिपूजन 2002 श्री अटल बिहारी वाजपेयी यांनी केलेले होते. देशातील काही महत्त्वाचे मोठे पूल आपण थोडक्यात बघू. महात्मा गांधी सेतू जे गंगा नदीवर आहे आणि ते बिहार राज्यात आहे आणि ती ज्या पुलाचं अंतर आहे ते मित्रांनो लांबी ते 13.75 किलोमीटर आहे आणि ते पाटणा ते हाजीपूर या 2 शहरांना जोडते. बांधायला जो कालावधी लागला तो 1972 ते 1982 10 वर्षाचा कालावधी या पुलासाठी लागला. महात्मा गांधी सेतू या पुलासाठी लागला. त्यानंतर 2 नंबरला आहे भूपेन हजारिका सेतू नदी. ही जी आहे ती लोहित नदीवर आहे. कोणता पूल? भूपेन हजारिका सेतू. हा जो पूल आहे तो आसाम राज्यामध्ये आहे आणि त्याची लांबी 9.15 किलोमीटर आहे. ढोला ते सादिया हे 2 शहरांना ती जोडते आणि ज्याला बांधण्यासाठी जो कालावधी लागला 2011 ते 2017 असा 6 वर्षाचा कालावधी लागला. याचं देखील उद्घाटन माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केलेलं होतं. त्यानंतर आहे 3 नंबरला राजीव गांधी सागरी सेतू. हे महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याची लांबी आहे 5.6 किलोमीटर आणि वांद्रे ते वरळी या 2 शहरांना ते जोडण्याचं काम करतं आणि याला जो बांधायचा कालावधी लागला तो साधारण 10 वर्ष म्हणजे 2000 ते 2010 राजीव गांधी सागरी सेतू बांधण्यासाठी वेळ लागला. त्यानंतर आत्ता जे उद्घाटन केलं माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी बोगीबील पूल जे ब्रह्मपुत्रा नदीवर आहे आणि ते आसाम राज्यात मुख्यतः आहे आणि त्याची लांबी आहे 4.94 किलोमीटर. धेमाजी आणि दिब्रुगढ हे 2 मुख्य शहरे या पुलामुळे जोडले गेलेले आहेत आणि त्याला बांधण्याचा जो कालावधी लागला ते 2002 ते 2018 दरम्यान म्हणजे साधारणतः 16 वर्ष हे पुलाचं काम पूर्ण करण्यासाठी लागलेलं आहे. पूल बांधण्याचं कारण काय मित्रांनो? पूल कशासाठी बांधला? बघा, दिब्रुगढ आणि धेमाजी या 2 जिल्ह्याला जोडणारा रस्ता नव्हता आणि दिल्ली ते दिब्रुगढ प्रवास करायलाही बराच वेळ लागत होता. दिब्रुगढ इथे जे विद्यापीठ होतं आणि आसाम मेडिकल कॉलेजचे जे विद्यार्थी होते त्यांना येण्यासाठी बोटीतून नदी पार करावी लागत असे. त्यानंतर चीनच्या सीमेवर देखील जाण्यासाठी बऱ्याप्रमाणे डिस्टर्बन्स, अडथळा येत होते. त्यानंतर हे 2 शहराला येण्यासाठी साधारणतः 170 किलोमीटरचा वळसा घालून जाणे भाग पडत होते. त्यानंतर मालवाहू व प्रवासी वाहतुकीवर याचा परिणाम होत होता. या सर्वांचा विचार करता HD देवेगौडा माननीय माजी पंतप्रधान यांनी या पुलाचे भूमिपूजन केले. याचा फायदा काय नेमका? तर दिब्रुगढ आणि धेमाजी जिल्ह्यातील जी प्रवासाचा जो वेळ होता तो 4 तासांनी घटणार आहे. त्यामुळे 170 किलोमीटरचा जो वळसा घालावा लागत होता तो टाळता येणार आहे. त्यानंतर दिब्रुगढ ते इटानगर अंतर हे साधारणतः 150 किलोमीटरने घटणार आहे तर रेल्वेचे अंतर तब्बल 705 किलोमीटरने कमी होणार आहे. दिल्ली दिब्रुगढ अंतराच्या प्रवासाचा वेळ 3 तासांनी कमी होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं लष्कराच्या दृष्टीने अनेक सुविधा तिथे उत्पन्न झालेले आहेत. लष्करी जवानांना सदर्न कमांडमधून नॉर्दर्न कमांडपर्यंत हलविणे सोयीचे होणार आहे. यामुळे 100 किलोमीटरचा अंतर वाचणार आहे. थेट तवांगपर्यंत आपण पोहोचू शकणार आहोत. त्यानंतर या पुलावरून रणगाडे घेऊन जाणे आणि लढाऊ विमानांचे लँडिंग करणे देखील सोयीचे जाणार आहे. अरुणाचल प्रदेशातील जे काही महत्त्वाचे जिल्हे आहेत ऐझॉ, चांगलांग, लोहित, लोअर दिबांग व्हॅली, दिबांग व्हॅली आणि तिराप व आसाममधील दिब्रुगढ, धेमाजी या दुर्गम भागातील नागरिकांना या पुलाचा मोठा लाभ होणार आहे. मित्रांनो, थोडं गुगल मॅप बघू. बघा, ही ब्रह्मपुत्रा नदी आहे आणि हे जी धेमाजी शहर आहे आणि इथं दिब्रुगढ शहर आहे. हे 2 शहरांना
हा जोडणारा पूल अत्यंत उपयोगी आहे, कारण आसाम आणि अरुणाचल प्रदेश या दोन्ही राज्यांना अत्यंत फायदा या पुलामुळे होणार आहे. त्यानंतर लष्करी दृष्ट्या देखील हा पूल अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. आता या पुलाची थोडक्यात वैशिष्ट्य बघू. पुलावर सर्वात खालच्या भागात दुहेरी रेल्वे मार्ग आहे आणि सर्वात वरच्या भागात तीन पदरी रस्ता आहे, म्हणजे वरच्या बाजूला रस्ता आहे आणि खालच्या बाजूला दोन पदरी रेल्वे आहे. त्यानंतर बोगीबील पुलाची बांधणी ही युरोपियन नियमानुसार व दर्जानुसार करण्यात आलेली आहे. कोणाच्या नियमानुसार तर युरोपियन नियमानुसार ती करण्यात आलेली आहे. या पुलाचे साधारणतः आयुष्य जे आहे ते 120 वर्षे समजले जाते. त्यानंतर जे भूमिपूजन मी अगोदर सांगितल्याप्रमाणे 22 जानेवारी 1997 माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांनी केले होते, आणि काम खरं तर सुरुवात जी भूमिपूजन केली ते 21 एप्रिल 2002 तत्कालीन पंतप्रधान माननीय अटल बिहारी वाजपेयी यांनी केली. ब्रह्मपुत्राला येणाऱ्या पुरामुळे काय पावसाळ्यात हे काम बंद असे, केवळ नोव्हेंबर ते मार्च या महिन्यातच या पुलाचे काम चालत असे. म्हणजे साधारणतः फक्त 5 महिने दरवर्षी या पुलाचं काम चालत असे, हे मात्र लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे मित्रांनो. आणि हा जो भाग आहे तो भूकंपप्रवण क्षेत्रात येत असून साधारणतः भूकंपाची तीव्रता 7 रिश्टर स्केलची आहे, म्हणजे 7 रिश्टरची तिथं भूकंपाची तीव्रता आहे. त्यानंतर त्याचा विचार जर करता या पुलाचे मजबूत बांधकाम करण्यात आलेलं आहे, म्हणजे 7 रिश्टर तीव्रतेचा जरी भूकंप आला तरी हे पूल त्या संदर्भात अत्यंत मजबूत बांधण्यात आलेलं आहे. मित्रांनो, आमचं टर्निंग पॉईंट्स या नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, त्यावरती आम्ही दररोज सकाळी चालू घडामोडीचे नोट्स जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असतील ते अपलोड करत असतो. त्यासोबतच विविध प्रश्नांचे विश्लेषण देखील, म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिकाचे विश्लेषण विषय वाईज अपलोड करत असतो, आणि त्यावरती तुम्हाला अभ्यासाला डिस्टर्ब होईल अशा प्रकारचे कोणतेही पोस्ट असत नाही. मित्रांनो, त्यासाठी तुम्ही टर्निंग पॉईंट्स हे चॅनल नक्की जॉईन करा, आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राइब आवर यूट्यूब चॅनल अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.